कुत्राधरुनी 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 पारधिनेला वाघास मारिलका या राजापाशी सारं काय आहे पण या राजाला पुआर उपास तपास नवस व सगळं केलं पण त्याच्या वंशाला दिवा लागतच नाही. त्याच्या बागेत नाना तेरेची वृक्ष वेली पण त्याला फळ फुलं येतच नाही. लांब लांब गावातून दुभत्यासाठी गाई म्हशी आणतोय पण ह्याच्या तबेल्यात आल्याबरोबर त्या कधी फळतच नाही. अरे 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 त्या फळतच नाही. त्याला लय वाईट वाटतंय वांझोटा निसता. तेव्हा त्याला कुणीतरी सांगितलं ब्रह्मा विष्णू महेश यांची पूजा केलीस तर तुला काहीतरी होईल म्हणून तो गेला पहिला महादेवाकडे. कैलासीच्या शंभू देवा कैलासीच्या शंभू देवा नवसाला पावगा कैलासीच्या शंभू देवा नवसाला पावगा कैलासीच्या शंभू देवा नवसाला पावगा. एक नवस करतो तुला एक नवस करतो तुला एक नवस करतो तुला एक नवस करतो तुला अनपर होऊन दे मला कैलासीच्या शंभू देवा नवसाला पावगा कैलासीच्या शंभू देवा नवसाला पावगा. हो काय भी करून शान पार होत नाही तेव्हा राजा झाला गोसावी राजा गोसावी राजा गोसावी राजा झाला गोसावी आणि लागला येड्यावानी पुराया. त्या वाटेत भेटला एक साधू बाबा तो म्हणतो अरे राजा असा दिलीप कुमारांनी दिसतोयस आणि चुलीत कुमारांनी काय फिरतोयस. काय सांगू बाबा माझ्याकडे सगळं आहे धन आहे दौलत आहे वाडा आहे गाडी आहे माडी आहे पण मला अरे हा दशरथाला एकापेक्षा एक चार वीर राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न पण मरती येळी तोंडात पाणी घालायला एक तरी जवळ होता का धृतराष्ट्राला 101 101 पण एक तरी चांगला निपाजला का सगर राजाला 60,000 पण एकाचा तरी उपयोग झाला का मग काय सांगतो ते ऐक. राजा आत्मदेवा जाई तुझ्या गावा 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 हे पोरासाठी हवा करू नये पोरासाठी हवा साधूला दया आली झटकन झोळीत हात घातला पटकन काढलं आणि राजाच्या हातात ठेवलं झटकन काढलं पटकन काढलं आणि राजाच्या हातात ठेवलं. राजाला वाढ वाटलं साधू बाबा ह्याचं करायचं काय हे जाऊन तुझ्या बायकोला दे खाल्ल्याबरोबर तुझी बायको गरोदर होईल तुला होईल पोर आणि वंशाला दिवा लागेल. राजाला वाढ वाटलं धावत पळत धावत पळत धावत पळत राणीच्या महालापाशी आला. राणी होती घरात राजा उभा दारात लाडके आहा लाडके माझ्या लाडके हे बघ काय आणलं खाऊन घे खाल्ल्याबरोबर तू गरोदर होशील तुला पोर होईल तू होशील आई नि मी होईन बाबा
फादर. पण बायकाची जात, बायकाची जात बाबा मोठी कजाक, 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 बायकाची जात बाबा मोठी कजाक. अवमानित नवऱ्याला, अवमानित नवऱ्याला, फळ फेकून दिलं वसरेला, 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 फळ फेकून दिलं रागानं ते खाल्लं एका गायनं, गाय राहिली पोठी शितीने आणि जन्म दिला. फळ फेकून दिलं रागानं ते खाल्लं एका गायनं, गाय राहिली पोठी शिने तिने जन्म दिला. आता गाईला पोर झालं या राणीबाईच काय होणार, पण तिची धाकटी बहीण, तिची धाकटी बहीण लय हुशार, ती म्हणते कशी, गोताई गोताई, तुझ्या गोवान तुका काय दिला नव्हता ना गो, तू रागान फेकून दिलंस काय गो, आता तुझो गो तुका जीवन ठेवी ती मारीत गो, मारीत गो, मारीत गो, गे बाय. तिची धाकटी बहीण लय कावे बास, ती म्हणते कशी, गोताई गोताई गोताई, मी एगारवार आहे ना गो, माका वतला ना गो, माका वतला द्या तुका घे, माका वतला द्या तुका घे, नी दव 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 सर तू पोटत, दव सर तू पोटत, हा कशाला गावाला दाखवायला माझा ह्याय. बहिणीची युक्ती तीस पटली रे, राणी पोटात, राणी पोटात मुजा मरू लागली, राणी पोटात, राणी पोटात मुजा मरू लागली, राणी पोटात, राणी पोटात मुजा मरू लागली. साऱ्या गावाला दौंडी पिटली रे, साऱ्या गावाला दौंडी पिटली रे, राणी गरवार, राणी गरवार दिसू लागली, राणी गरवार, राणी गरवार दिसू लागली, राणी गरवार, राणी गरवार दिसू लागली. नाद्या बहिणीची कूस मोठी दिसायला लागली आणि हिने पोटात भुसा भरायला सुरुवात केली, गावाला दौंडी पिटली, राणी आहा
सगळीकडे पेढे वगैरे वाटले आणि मग हळू 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 पोरग जन्माला आलं, ते जाऊन राणीला दिलं। आता हे कमसलाचं पोर ते तसंच दिंगणार। नाव ठेवलं, नाव धुंदुकारी। नाव काय? धुंदुकारी धुंदुकारी धुंदुकारी। स्वभाव लय दुराचारी। स्वभाव कसा? दुराचारी दुराचारी दुराचारी। नजर बायकावरी, नजर 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 बायकावरी बायकावरी बायकावरी। हा बायका सांभाळायला लागतो पैसा, हा गेला आपल्या बापाकडे। हा लेका बापाचा लय लाडका, पैसा मागून 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 बापाला गेला कडका। बाप शेवटी कंटाळला आणि संन्यास घेऊन गेला। राहता राहिली आई, आईकडे गेला। आई मला पहिसा दे। ती म्हणते बाबरू तू अहिसा जा। पैक्या बाई याने आपल्या आईला भी मारायला कमी केलं का? नाही बा नाही नाही बा नाही। आई शेवटी कंटाळली कंटाळली, धाय धाय मोकलली रडली आणखी शेवटी विहिरीत पडून मेली। आई पर गेली, बाप पर गेला, राहता राहिली पैसा आणखी वेशा। मग काय दादाची चंगळ, काय दादाची चंगळ दिसायला एक बायको, काय दादाची चंगळ दिसायला एक बायको, दिसायला एक बायको, दिसायला एक बायको, दिसायला एक बायको। बायका ह्याच्याविषयी सुखाला कंटाळल्या, पण ह्या दादाचा झेंडा ताटच। तेव्हा बायकाने ठरवलं याला ठार मारायचं। एकीन धरलं हात, एकीन धरलं पाय, घुलवला। एकीन धरलं हात, एकीन धरलं पाय, एकीन घेतला हात आणि जळतं कोली त्याच्या तोंडात रेटलं आणि त्याला ठार मारून टाकलं। मेला खरा पण ऍक्सिडेंटली, अवचित अकस्मात मेलेला। ना वरती ना खाली, मधीच राहिला लोंबकळत। आणि काय म्हणतोय? हाय देवा हाय देवा काय करू मी काय करू मी, हाय देवा हाय देवा। मग काय केलं? तो गायीपासून जन्माला आलेला गोकर्ण कसा झाला तरी आपलाच भाऊ। त्याने मोक्ष प्राप्तीसाठी काय केलं? धुंदुकारी गेला पिशाच पंक्ती, धुंदुकारी गेला पिशाच पंक्ती, धुंदुकारी गेला पिशाच पंक्ती, धुंदुकारी गेला पिशाच पंक्ती। गोकर्णाने श्राद्ध करुणी त्यास दिली मुक्ती, गोकर्णाने श्राद्ध करुणी त्यास दिली मुक्ती। संत तरतीन पापी मरती, कृपासु द्यावी परशुरामा वरती। यासाठी सांगितलंय दादा, ह्यालाच म्हणतात प्रारब्ध। कमसलाचं बीज कधी चांगलं निपासलंय? हा शेवटी मेला तो, शेवटी मेला तो आणि गोकर्णाने त्याला मुक्ती दिली। यासाठी म्हटले काय? प्रारब्धाचे लिखित कुणाला चुकेल का, कुत्रा धरुनी कुत्रा धरुनी कुत्रा धरुनी पार दिनेला वाघास मारिल का।